start. गावरन हॉटेल जे आहे ते साधारणतः 6 वर्ष आहे. गावरन नावाने आमच्या सगळ्या ब्रँच आहे. पण गावरन मिसळ ही आम्ही पाटणामध्ये त्याच्यानंतर आम्ही मोठ्या ह्याच्यामध्ये करायला ठरवलं फॅमिलीसाठी आणि पिकनिक स्पॉट असं आपण निवडण्यासाठी म्हणजे करण्यासाठी आपण ते मोठ्या ह्याच्यामध्ये केलं. ते 2.5 एकरमध्ये हे सर्व काही आहेत. आता 2.5 एकरमध्ये आता आमचे मेनू जे आहेत ते गावरन मोड आलेली मटकी जी असते त्याची आमची गावरन मिसळ म्हणून आमची प्रसिद्ध आहे. त्याला थोडी एक कडीवेळ पण आपण ठेवतो. ज्यांना मिसळ आवडत नाही त्यांनी कडीवेळ पण खावा अशी आमची इच्छा आहे. गावरन याच्यामध्येच बनवलेली असते. गाईंचं आपलं जे असतं बनवतो किंवा याच्या व्यतिरिक्त मग मुलांचा खेळण्यासाठी बरंच काही आमच्याकडे आहे खेळ झोके असते. सेल्फी पॉईंट 100 सेल्फी पॉईंट या हॉटेलमध्ये 100 सेल्फी पॉईंट आहे. पाटलाचा वाडा पण आहे पाठीमागे. त्याच्यामध्ये चौपाळे वगैरे सर्व काही आहे. मुलांना एक आनंद वाटते की आपली एक मराठी संस्कृती जी आहे ती आम्ही इथं करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे नुसतं एक हॉटेलसारखं खाण्यापिण्याचं एक ठिकाण नाही तर ते एक पूर्ण संस्कृतीचं दर्शन दाखवण्याचं एक ठिकाण तुम्ही एक असं एक संकल्पना इथे राबवत आहे हॉटेलवर. आमचा पूर्वी मळा होता. त्या मळ्यालाच आम्ही म्हणजे त्या मळ्यामध्ये विहीर असेल त्या विहिरीलाच आम्ही सेल्फी पॉईंट कव्हर करून सेल्फी पॉईंट बनवले. विहिरीच्या वरती एक गावरान ब्रिज बनवलं. त्या ब्रिजवरती 10 सेल्फी पॉईंट आहेत. ते आंब्याच्या झाडामध्ये आणि कडुलिंबाच्या झाडामध्ये बनवले. त्याच विहिरीवरती आम्ही ती कव्हर करून तिच्यावरती सेल्फी पॉईंट बनवले. त्या विहिरीला खूप पाणी येत आहे. मळाचं असल्यामुळे आमचं शेत आता कमी झालं. त्याच्यामुळे तिला इतकं पाणी इतकं उन्हाळ्यामध्ये 100 टँकर भरून जाते. उन्हाळ्यामध्ये ते पण जबरदस्त. त्यात आपण आता फिश टाकलेले आहेत. बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे फिश टाकलेले आहेत. जे कोणी पब्लिक आलेली असेल लहान मुलं असेल आजी आजोबा असेल त्यांना बघण्यासाठी आपण ते टाकलेले आहेत. बऱ्यापैकी आता खूप मोठे आले ते. आणि मग त्याचा काही वापर पण केला होतो हॉटेलसाठी मळ्यामध्ये आम्ही वापर करतो. विहिरीचं पाणी आम्ही पाठीमागे जो 2.5 एकरमध्ये आपण एक पपईचा बाग आहे बरंच पिकनिक स्पॉट जो आपण म्हणतो त्यासाठी आम्ही पूर्ण गार्डनसाठी ते पाणी यूज करतो. आमची शेती पण आहे त्या शेतीला पण यूज करतो. मला वाटतं तुमचं एक नॉनव्हेज जसं इथे एक व्हेज हॉटेल शेजारी नॉनव्हेज त्याच्याबद्दल थोडी माहिती द्यायची. ते इथे काय काय नॉनव्हेज आमचं गावरान खानावल नावाने नॉनव्हेज हॉटेल आहे. तर ते हॉटेल आम्ही सकाळी जशी इकडं खिमा पाव म्हणजे मिसळ चालतं मिसळ पाव तसं तिकडं खिमा पाव चालतं खिमा पाव चपाटी. आणि दिवस मेन हायलाईट तुम्ही म्हणता की खिमा पाव खिमा पाव आणि दिवसभर मग मटन चिकन थाळी आणि फिश थाळी चालते आमच्याकडे. तर एकदम शांत असं वातावरण इथे दिसतंय सकाळची वेळ असो. आणि मी खरं तर पहिल्यांदा आलो तेव्हाच इम्प्रेस झालो होतो की गावरान हॉटेल हे मखमलाद नाक्यावर नाशिकमध्ये राहू हॉटेलजवळ अतिशय सुंदर अशा ठिकाणी हे वसलेलं आहे. आणि मला वाटतं की प्रत्येकाने नाशिककरांनी तर नक्कीच यावं. बाहेरच्या लोकांनी सुद्धा इथे यायला हरकत नाही. आपण अजून काही यांच्याकडून थोडी हॉटेलमध्ये फिरून अजून माहिती जाणून घेणार आहोत. तर भेटूया थोड्या वेळात. नमस्कार मित्रांनो, आपण आता सध्या मखमलाबाद नाक्यावरच्या गावरान हॉटेलमध्ये आहोत. आणि इथे काही आपण जे काही कस्टमर्स वगैरे आले होते इथे खाण्यासाठी मिसळ खास करून स्पेशल मिसळ ही या हॉटेलची ओळख आहे. तर यामध्ये काही कस्टमर्स आले होते त्यांची आपण रिव्ह्यूज घेऊया. सर आपण मॅडम आपण कुठून आले होतं? नाशिकमधून. फर्स्ट टाइम आले का ह्या हॉटेलमध्ये? नाही, खूप 4-5 वेळा येऊन गेलाय. 4-5 वेळा येऊन गेलाय. मग प्रत्येक वेळी वेगवेगळे मेन्यू घेता की काही स्पेशल मेन्यू तुमचा? मिसळ. मिसळ, ओके. आणि आपलं नाव काय? डॉक्टर दीपाली तळेले. ओके डॉक्टर दीपाली. आपलं सर? मी अजय तळेले.
अच्छा, रेग्युलर व्हिजिटर आहोत तिथले. अच्छा, आणि टेस्ट आणि त्यासाठी मला प्रचंड आवडतं, म्हणून मग इथे नेहमी येणं जाणं चालू असतं. आणि इथलं स्पेशल मेनू तुम्हाला मिसळ, स्पेशल मिसळ नाशिकचे, खास करून नाशिकची हॉटेल्सची ओळख मिसळसाठीच जास्त आहे. तर अजून कोणाला काही सांगायचं मिसळबद्दल? सर तुमचं नाव? मी डॉक्टर संजय दांडे. ओके. अतिशय छान मिसळ होती, परत परत खावीशी वाटते. हां, पुन्हा मी इथे येणार. अच्छा, आपण मॅडम मिसळ आवडली? हो, मिसळ खूप छान होती. ओके. अजून करून कोरोनाच्या बॅकग्राऊंडवरती बाहेर जायला थोडी भीती वाटत होती, पण पहिल्यांदा जेव्हा आलो तेव्हा बघितलं की खूप छान हायजीन मेंटेन केलेलं आहे, त्यामुळे आमच्याकडे येणारे सगळे गेस्ट आता हे जळगावून आलेले गेस्ट आहेत. अच्छा. लास्ट संडेला आम्ही पुण्याचे गेस्ट घेऊन आलो होतो इथे. ओके. त्याच्यामुळे एक छान ठिकाण झालंय गेस्टला आणायला. टेस्ट पण छान असते मिसळची, कॅम्पस पण छान आहे. आणि म्हणजे इथे त्यांनी, आता हॉटेलचे जे मालक आहेत त्यांनी सांगितलं की इथे जवळजवळ 80 सेल्फी पॉइंट आहेत असं म्हणतात. तर सेशनसाठी खूप छान आणि एवढा रशही नसतो इथे, तेवढा शांततही आहे, म्हणजे आरामात आपल्याला आपल्या गेस्टसह व्यवस्थित खाता येतो, पिता येतो आणि बोलता येतो, चर्चाही करता येते. तर थँक्यू आपल्या आमच्या चॅनलवर आल्याबद्दल. थँक्यू. तर मित्रांनो, आता आपण हॉटेलच्या, गावरान हॉटेलच्या इनर साईडला आलेलो आहोत आणि या इथे खास करून एक लग्न किंवा रिसेप्शन्स यांचीसुद्धा या हॉटेलमध्ये सोय केलेली आहे. आपण आता पाहिलंच की एखादं गावातला जो एक गावरान सीन म्हणतो आपण, तसा एक देखावा इथे उभारलेला आहे. काही भित्तीचित्र आहेत ज्यामध्ये गावाकडची संस्कृती आपल्याला दाखवण्यात आलेली आहे. आणि ह्या हे तुळशी वृंदावन आपण इकडे बघा, तुळशी वृंदावन आपल्याला दिसत असेल. हे खास करून ग्रामीण भागाचं एक प्रतीक म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो. त्याचप्रमाणे इथे हे जे चित्र दिलेले दादा, तर यामध्ये आता गावाकडचे जे सीन्स असतं, म्हणजे एक पारावर बसलेले लोक, त्यामुळे त्यानंतर काही मेंढपाळ, झोके, खेळणारी मुलं आणि गावाकडचं एकदम छान वातावरण, हे सर्व इथे ग्रामीण जीवनाचं एक चित्र इथे दाखवण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे मी जसं म्हटलं की वरवधूचं एक हॉल जो असतो, इथे जर लग्न असेल कोणाचं तर नक्कीच वरवधूचं हॉल वगैरे असायला हवे, तर ते पण इथे दाखवण्यात आले आहे, परंतु त्याला एक ग्रामीण साज देण्यात आलेला आहे. इथे हे बघा, राधामोहन छानसं एक चित्र आहे. इथे एक एखादी रात्र राहण्यासाठी सुद्धा वरवधूंना किंवा लग्नाच्या वराडींना राहण्यासाठी सुद्धा इथे सोय करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे बेड वगैरे छानशी बसवण्यात आलेले आहेत आणि इकडे मागे बाथरूम वगैरे सुद्धा आहे. तर इथे राहू सुद्धा शकतात, वरवधूंचा हॉल सुद्धा कन्वर्ट करता येऊ शकतो यात, अशा पद्धतीने इथे हॉलसुद्धा आहेत. हा खास करून वधूचा हॉल आहे, तर त्याप्रमाणे इथे चित्र दिलेलं आहे. सेपरेट बाथरूम प्रत्येक हॉलला इथे देण्यात आलेला आहे, बेडला सेपरेट बाथरूम देण्यात आलेलं आहे आणि इथे सुद्धा राहू शकतो आपण एक रात्र वराडींना, वराडी मंडळींना. नमस्कार, आपलं नाव काय? माझं नाव धनंजय धोंगे. ओके. आपण गावरान हॉटेलमध्ये पहिल्यांदाच आलं की अनेकदा येऊन? यापूर्वी एकदा दोनदा आलेलो.
अच्छा आणि इथे आल्यावर मग नेहमी काय ऑर्डर सांगतात, काय मेनू तुमचा आवडता? इथं मिसळ पाव आणि कढीबेळ. कढीबेळ आणि मिसळ पाव. ओके, मग कसं वाटतं इथे चव इतर आणि इथली यामध्ये? छान, खूप छान, खूप छान. आणि इथलं जे वातावरण आहे त्याबद्दल काय सांगा? वातावरण त्यांनी जे काही पॉईंट बनवलेले सेल्फी पॉईंट आहे, असं पौराणिक पद्धतीचा वाडा वगैरे बनवलेला आहे, खूप छान वाटतं. इथं आल्यानंतर असं काही मन असं रमून जातं, इथून निघावं असं नाही वाटत. ओके, आणि एक गावरान असं एक फील दिलेलं आहे सगळ्या हॉटेलला, तर ते पण एक म्हणजे थोडं वेगळे पण ह्या हॉटेलचं आहे. नुसतं हॉटेल म्हणता येणार नाही, खरं एक घरच्या वाड्या वाडा संस्कृतीच आहे ही जशी. अतिशय छान, अतिशय एक फॅमिलीयर वाटतं तुम्हाला इथे? हो हो हो. आणि नेहमी यायला आवडेल? नेहमी नेहमी यायला आवडतं. ओके, धन्यवाद आपलं रिॲक्शन बद्दल. मित्रांनो, आता आपण एक वरच्या सेल्फी पॉईंटला जात आहोत, लवकरच म्हणजे आपल्याला दिसेल तिथे काय नाही. चला, सेल्फी पॉईंट म्हणता येईल असंच आहे ना? तर खास करून इथे म्हणजे फोटो सेशनसाठी, तर सेल्फी पॉईंटसाठी खास करून तुम्ही हे बनवलेलं असं म्हणायचं तुम्हाला? हो, हा सेल्फी पॉईंट म्हणजे आंब्याचं नॅचरल झाड आहे. हां हां, आंबा हा राजापुरी आंबा आहे. अच्छा, आंब्याच्या कुठल्याही झाडाला म्हणजे फांदीला धक्का न लावता आम्ही बनवलेला सेल्फी पॉईंट आहे. ओके, लहान मुलांना वरती फांद्यांवरती बसून फोटो पण काढता येतात. त्याच पद्धतीने आजी आजोबा असेल तर ते खाली पण बसू शकतात. आणि पाठीमागचा व्ह्यू पूर्ण झाडांमध्ये येत होतो, त्याच्यामुळे मजा वाटती सेल्फी घेताना. नंतर ब्रिज पण आहेत ना, त्या ब्रिज मुळे तो अतिशय सुंदर येतो. हो, ते दिसतच आहे. आणि असं वाटतं की एखाद्या नदीवर किंवा कशावर असं ब्रिज असतो ना, तसंच ब्रिज हे जे दोर लावलेत बघा, त्याचा व्ह्यूज आम्ही बनवताना तसं बनवलाय, तो एकदम गावरान टाईप बनवलेला आहे. आता या आंब्याला बघा तुम्ही, मोर आला आहे. हो, मोर आला काही दिवसांनी, त्याला फुले पण लागेल. आता मोर आला आहे ना, आपण एक याच क्लायमेट मध्ये हा मोर आलेला असतो. हा, याच्या काही दिवसांनी कैऱ्या लागतील त्याला. आता छोट्या छोट्या कैऱ्या लागलेल्या आहेत त्याला. इथे पण आहे, छान आहे, छान वाटतंय. पूर्ण असं वाटतं की म्हणजे नुसतं इथे आलो तरी असं वाटतं की आंब्याच्या झाडावर चढण्याची इच्छा पूर्ण झाली आपली. ज्यांना चढता येत नाही त्यांच्यासाठीच बनवलं आहे आपण. हो, छान आहे. नमस्कार दाई, आपण कुठून आलात? मी धुळ्याला असते, नाशिक माझं माहेर आहे. अच्छा, नाशिक माहेर आहे आपलं. तर मग इथे ह्या हॉटेलमध्ये गावरानमध्ये नेहमी येतं की पहिल्यांदा आला? नाही, आम्ही पहिल्यांदाच आलो. पहिल्यांदाच आल्या. तर मग इथली मेनू काय घेतला होता? इथला मेनू मिसळ आम्हाला सगळ्यात जास्त आवडली. आणि जो जुन्या काळात लोकांना चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद तो यांनी आम्हाला मिळवून दिला. अच्छा, मिसळची चव वगैरे एकदम छान. हो, एकदम छान. बरं, मिसळ व्यतिरिक्त आता तुम्ही हॉटेलमध्ये फिरले असाल, सेल्फी पॉईंट्स वगैरे भरपूर आहेत, तर वातावरण कसं वाटतं या हॉटेल? वातावरण जसं आम्ही खेड्यात गेल्यासारखं वातावरण. आणि शहरामध्ये जे मुलांना आम्ही शुद्ध हवा निसर्ग या सानिध्य आम्ही देऊ शकत नाही, ते आम्हाला इथे मुलांना दाखवता आलं, देता आलं. जुन्या पारंपरिक ज्या भिंती होत्या, पेंटिंग्स होत्या, त्या आम्हाला एकदम सुंदर वाटल्या. आणि खरं म्हणजे जातं वगैरे हे बघायला आम्हाला मिळालं, झोक्यांचा अनुभव घेता आला. तर ह्या म्हणजे पूर्ण गावरान संस्कृती तुम्हाला इथे मुलांनाही दाखवता आली, स्वतःही पाहता आली आणि अनुभवता आली. तर मग पुन्हा यायला आवडेल या हॉटेल? हो, नक्की पुन्हा यायला आवडेल. आणि माझी लहान बहीण आहे IPS विशाखा भदाणे, तिचा साखरपुडा आम्ही इथे करायचा विचार केला. अच्छा, ती आली, तिचं लग्न जमलं की आम्ही तिचा साखरपुडा लवकरच इथे करण्याचा विचार करू. छान छान, व्हेरी गुड. तुमच्या सोबत कोण कोण आलंय? माझ्यासोबत कॅमेरा. कोण? आई? आई आणि मुलगा. आई आणि मुलगा. ओके, ठीक आहे, चालेल, थँक्यू. काय म्हणताय ना, किल्लारी बैल कसं दिसतो?
तिथे एक हॉटेल निगार म्हणून तिथे तिथे मी गेलेलो. तिथे आता काहीच जमले नाही. तिथे पोरांची गर्दी असते, खूप गर्दी असते, गर्दी असते. आणि मी आज गावासाठी मी गेलो होतो. मी केवळ लोकांचे विषय व्यवस्थित द्यायचं, त्या सर्व्हिस व्यवस्थित द्यायचा. आता ते काहीच नाही. आता तरीची अशी छोटीशी वाटी ठरवली. याच्या निमित्त स्पिरिट राहणार. स्पिरिट मात्र जे असतात पाव इत्यादी बारीक ठिकाणी